नमस्कार, मी समीरा। समीराज मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसनचं पिठलं, तांदळाची भाकरी आणि मिरचीचा ठेचा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाऊण कप बेसन घेतलेलं आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 15-20 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे, 4-5 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि फोडणीसाठी राई, जिरं, हिंग घेतलं आहे, हळद 1/2 चमचा आहे, मीठ 1 छोटा चमचा घेतलं आहे, तुम्ही चवीप्रमाणे घ्या। 1 ग्लास पाणी मी इथे घेतलं आहे बेसनमध्ये टाकण्यासाठी। एक आपण चांगली फाईन पेस्ट करून घेणार आहोत, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। 1 ग्लास पाणी मी पूर्ण वापरून इथे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। पॅनमध्ये 2 मोठे चमचे मी तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झाले आहे, लसूण आपण परतून घेऊया। लसूण परतली की थोडी मिरच्या टाकायचे आहेत। कढीपत्ता टाकला आहे। कढीपत्ता परतून झाला की आपण राई टाकणार आहोत, आणि राई तडतडली की आपण जिरं आणि हिंग टाकायचं आहे। आल्याचा किस टाकलेला आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। जास्त करपवायचं नाही आहे फोडणी आपण। आता आपण कांदा टाकूया। कांदा 2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेऊया। मीठ टाकल्यावरून म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होतो। हळद टाकली थोडीशी। आता ही सगळी फोडणी आपण चांगली मिक्स करून घेऊया। आपली फोडणी तयार झालेली आहे। आता आपण हे जे बॅटर करून घेतलेलं आहे बेसनचं, ते हळूहळू ओतायचं आहे। बेसनच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी आपण हे सतत ढवळत राहायचं आहे। गॅस मी लोच ठेवलेला आहे। मध्ये मध्ये ढवळून आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। इथे अजून मी 1 ग्लास पाणी घातलं आहे। टोटल आपण 2 ग्लास पाणी वापरलं आहे। थोडंसं मीठ टाकते। अजून 5 मिनिटं हे बारीक गॅसवर आपण ढवळत शिजवणार आहोत। थोडं सुकं करून घेऊया। तांदळाच्या भाकरीबरोबर साधारण सुकंच बेसन छान वाटतं। हे बघा, मस्त आपलं रेडी झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। भाकरीसाठी मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 छोटा चमचा मीठ आणि उकळतं 1 कप गरम पाणी मी इथे घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया। 1-15-20 मिनिटं आपण थंड होण्यासाठी याला झाकून ठेवायचं आहे। आता तोपर्यंत आपण मिरचीचा ठेचा करूया। इथे मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1/2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत, 10-12 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा लिंबाचा रस, जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। ठेच्यासाठी मी इथे 1 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे। तेल तापलेलं आहे। साधारण 2 मिनिटे आपण शेंगदाणे शिजवून घेणार आहोत। जास्त शिजवायचे नाही आहेत। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण आता मिरच्या 1/2 मिनिट शिजवून घेणार आहोत। परतून घेऊया। लसूण टाकते मी आता। लसूण पण 1/2 मिनिट शिजवून घेणार आहोत। आणि आता गॅस बंद करूया। गॅस बंद करून आपण जिरं टाकायचं आहे। थोडं थंड होऊ देऊया। थंड झालेलं आहे। ह्याला आपण आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस ॲड करणार आहोत। जाडसरच दळायचं आहे, अगदी फाईन पेस्ट नाही करायची आहे। आपला हा ठेचा बघा मस्तपैकी तयार आहे। थोडा झणझणीत केला आहे। तांदळाचं पीठ जे आपण भिजवून घेतलं आहे ते आता थंड झालेलं आहे। मळून घेऊया अगदी हलक्या हाताने। जेवढं आपण भाकरीचं पीठ मळून घेऊ तेवढी आपली भाकरी सॉफ्ट होईल आणि फुटणार नाही। गरज वाटली तर पाणी घ्या। ऑलरेडी मी 1 कप पाणी घातलेलं आहे गरम करून। पीठ चांगलं मळून झालेलं आहे।
मिनटं परत झाकून ठेवूया. 10 मिनटं झालेली आहेत, आपण उघडूया, पुन्हा एकदा छानपैकी मळून घेऊया. इथे आपण 2 कप पीठ घेतलं होतं. 2 कप पीठामध्ये साधारण आपले हे 6 भाकऱ्या होणार आहेत. 6 गोळे मी इथे करून घेतलेले आहेत. आपण आज अगदी सोप्या पद्धतीने भाकरी करणार आहोत. जशी आपण चपाती लाटून करतो त्याचप्रमाणे आपण या भाकऱ्या लाटून करणार आहोत. पीठ लावून घेतले मी. इथे मी गव्हाचं पीठ लावलंय. तुम्ही तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा मैदा काहीही लावू शकता. अगदी हलक्या हाताने ही भाकरी आपण लाटायची आहे. मीडियम गॅसवर मी तवा तापत ठेवलाय. भाकरी लाटून झालेली आहे आणि तवा सुद्धा तापलाय आणि ही भाकरी आपण आता तव्यात टाकूया. गॅस आता बारीक ठेवलेला आहे. थोडंसं पाणी शिंपडायचं आहे भाकरीवर. 10 सेकंद आपण एका साईडने भाजून घेणार आहोत भाकरी आणि मग परतून पुन्हा 10 सेकंद लो गॅसवरच भाजणार आहोत आणि त्यानंतर 10 ते 12 सेकंद गॅस फास्ट करून तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. 10-12 सेकंद झालेली आहेत. आपण आता ही गॅसवर फास्ट गॅस करून शिजवून घेणार आहोत. बघा, मस्त आपली भाकरी फुगलेली आहे. अशाच प्रकारे आपण ह्या सगळ्या भाकऱ्या करून घेणार आहोत. आपल्या सगळ्या भाकऱ्या छान फुगलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही सगळ्या भाकऱ्या कशा मस्त फुगतायत पुरीसारख्या. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत. आपलं जेवण तयार आहे. कांदा, मिरचीचा ठेचा, पिठलं सुकं झालंय बघा किती मस्त. थोडी कोथिंबीर पेरूया आणि आपल्या तांदळाच्या भाकऱ्या. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकन ऑन ठेवा. आणि हो, तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाच्या आहेत. थँक्यू.